रोटरी आणि रोटरॅ क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीनं यंग सोशल इनोव्हेटर पुरस्कार सोहळ्याचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रोटरी आणि रोटरॅ क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यास अच्युत गोडबोले यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी विविध नामवंतांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष विक्रम धुमाळ, सचिव श्रीपाद वैशंपायन, यूथ डायरेक्टर योगिता देशमुख, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर अनुपम सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपलं शिक्षण कायम चालू राहिलं पाहिजे. कायम ज्या दिवशी माझं शिकणं बंद होईल ना, त्या दिवशी मला वाटतं मी नुसतं जगत असेल, मी श्वास घेत असेल, पण खऱ्या अर्थाने मी जगत नसेल. कारण आपलं कुतूहल असतं ते आपल्याला शिकवत असतं सातत्याने. एक लक्षात ठेवू आपण की माणूस आणि प्राणी याच्यात एकच महत्वाचा फरक येतो, म्हणजे कुतूहल. 1,00,000 वर्षापूर्वी साधारण माणूस अवतरला इथे, आणि तो जेव्हा अवतरला त्यावेळी सूर्य उगवत मावळत असेल, समुद्राला ओहोटी भरती येत असेल, इंद्रधनुष्य असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, मोठे प्राणी लहानांना खात असतील, आणि या सगळ्यामध्ये माणसांनी का हा प्रश्न विचारला, तो प्रश्न जर का विचारला नसता, का प्रश्न विचारला आणि त्याची उत्तर शोधत विज्ञान निर्माण झालं, तो प्रश्न जर का त्यांनी विचारला नसता, आता सगळी मंडळी आपण इथे कोण मुंडी खाली घालून गवत चरत असतो. पण तो का प्रश्न विचारला आणि त्यातून विज्ञान निर्माण झालं, ते त्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नफ्याकरता आपल्या फायद्याकरता वळवलं, त्यातून तंत्रज्ञान निर्माण झालं, माणूस एकत्र राहायला लागला आणि एकत्र राहण्याचा नियम तो शोधायला लागला, त्यातून अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान अशा अनेक निर्माण झाले. आणि मग माणूस आपल्या आयुष्याचा अर्थ शोधायला लागला, स्वतःला एक्सप्रेस करायला लागला, आणि त्यातून साहित्य, संगीत, चित्रकला निर्माण झाली. रोटरीच्या माध्यमातून निरनिराळ्या पद्धतीचे अनेक उपक्रम सातत्यानं राबवले जात आहेत. रोटरीचे पनवेल आणि परिसरामध्ये जे वेगवेगळे क्लब्स आहेत, हे सगळे क्लब्स एकमेकांशी स्पर्धा करतायत, आणि ही स्पर्धा आम्ही तुमच्यापेक्षा जास्त महागडा किंवा जास्त छान चौकीचा कार्यक्रम करू शकतो का याची नाही आहे. ही स्पर्धा आम्ही तुमच्यापेक्षा काही वेगळं कार्यक्रम करतो का आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सहभागी घेऊन तुम्हाला आम्ही प्रेरणा देऊ शकतो का याची ही स्पर्धा आहे. याचा खरंच रोटरीचा मीही एक सदस्य आहे, त्यामुळे मला मनापासून आनंद आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अशीच ही कार्यक्रमांची मालिका सातत्यानं सुरू राहावी आणि त्या माध्यमातून पनवेलकरांना प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी नवं, काही ना काहीतरी वेगळं आणि त्यापेक्षा काही ना काहीतरी जगाच्या उपयोगाचं करण्याची प्रेरणा सातत्याने मिळत राहावी. आज ज्या विजेत्यांना ही पारितोषिकं मिळत आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करत असताना, जसं रोटरीनं आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही फक्त अवॉर्ड देऊन बाजूला राहणार नाही, आम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीमध्ये देखील सोबत राहू, त्याचीच रिवडत मी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला पुढच्या आपल्या आगेकूच करण्यामध्ये जिथे कुठे जे काही सहकार्य लागेल ते करण्यासाठी मी सातत्यानं तत्पर असेन. या निमित्तानं मला बोलवलं आणि आपल्या समोर बोलण्याची संधी दिली, आपलं मनापासून आभार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.